सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. महाड तालुक्यातील MIDC लगत बिरवाडी भागात चोरांचा थैमान, नागरिकांमध्ये घबराट. बिरवाडी भागात चोरांनी धुमाकूळ घातला असून नागरिक हैराण झालेले आहेत. साधारण पहाटे 4 च्या दरम्यान 6 ठिकाणी चोरांनी चोरी करून धूम ठोकला. सागवेकर ज्वेलर्सचे दुकान फोडून 5 फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न खरवली परिसरात झालेला आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी सोसायटीमध्ये पल्सर बाईक चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास API पंकज गिरीसाहेब व PSI संदीप मदाळेसाहेब करत आहेत. या सोसायटीमध्ये जी काय चोरी झालेली आहे, नक्की काय प्रकार घडलेला आहे? गेले 2 दिवस आमच्या या परिसरामध्ये चोरांचा धुमाकूळ चालू होता आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व इमारतीतले सदस्य रात्री पहारा देत होतो आणि आम्ही काल 1 ते 3 वाजेपर्यंत पहारा दिला. त्यानंतर आम्ही सगळे झोपी जायला गेलो आणि जेव्हा आम्ही सकाळी उठलो तर आमच्या असं लक्षात आलं की आमचे जे शेजारी आहेत मोहन ठोंबरे, त्यांची पल्सर बाईक जी आहे ती इथे आम्हाला दिसत नव्हती आणि त्यांची गाडी जी होती ती आतल्या बाजूला होती. पण त्यांच्या बाजूच्या ज्या गाड्या होत्या त्या बाजूच्या गाड्या काढल्या गेल्या आणि त्यांचीच गाडी ही चोरीला गेल्याची आमची आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. तर आमची अशी मागणी आहे प्रशासनाकडे की या चोरीचा त्यांनी छडा लावला पाहिजे आणि चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरामध्ये पोलिसांचा एक रात्रीचा राऊंड व्हायला पाहिजे, एवढीच आमची सोसायटीच्या वतीने विनंती आहे. चोरी झाली त्यामध्ये काय नक्की घटना घडली? रात्री 4:09 ही चोरी झालेली आहे. त्याच्यामध्ये माझा चांदीचा जवळ 1 किलो माल, खुशा अशा जवळजवळ 1 लाखाच्या घरामध्ये माझे माल गेलेला आहे. हे रात्री 4:09 झालेली चोरी. पोलीस आता आले, त्यांनी आता चौकशी सुरू केली आहे. काय चोरी म्हणजे नक्की काय काय घडले? शटर, याचे शटर आहे ते उचकटलं पूर्ण, त्याच्यामुळे त्याने उचकटून ती चोरी केलेली आहे. आतमध्ये काय होतं सामान? सामान चांदीचा माल होता जवळजवळ 1 किलो आणि सोन्याच्या ठुशा होत्या. किती कोण नुकसान झालेलं आहे? 1 लाखाच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्र 24 आवाजसाठी योगेश भांबरे, महाड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.